जन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं ऑल जीटीसीच्या टीमचा देखील भरपूर चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण वर्ल्ड वाईड टेलिकास्ट करतोय. चला अंपायर ग्राउंड में लवकर जायचं आपण मॅच स्टार्ट करू. सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजित पाटील आणि विनय पाटील ही जोडी अजित आणि विनयची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रेमनाथ भोईर बघा दोन टीमचे 12 खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. हरकत नाहीये. चला मॅच सुरू होती. प्रेमनाथ भोईर पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज अजित पाहायला मिळतील. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल दरम्यान आडव्या बॅटने स्ट्रोक खेळले आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फक्त सिंगल एक दरम्यान या बॉल वरती कंप्लीट केली जाईल. पहिला षटकाचा खेळ मित्रांनो प्रगती पथावरती आहे. या एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क झाले फलंदाज अजित आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम चंद्रकांत प्रतिष्ठान. अगदी जर दोन्ही संघांचा विचार केला या स्पर्धेमध्ये रिबा इलेव्हनने आतापर्यंत 2 मॅचेस खेळून दोन्ही संघांचा विचार केला तर मी म्हणेन एक आत्मसन्मानाची लढाई आहे. कारण तब्बल आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 मॅचेस दोन्ही संघ केलेत बट एकही मॅच जिंकली नाहीये. आणि काय सुरुवात दरम्यान या मॅच मध्ये रिबा इलेव्हन क्रिकेट टीमने केली आहे. कारण पहिला धक्का लागला टीम चंद्रकांत प्रतिष्ठानला. अगदी चांगली सुरुवात आपल्याला इथं पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये टीम रिवा इलेव्हनच्या माध्यमातून पहिला धक्का दरम्यान इथं लागला टीम चंद्रकांत प्रतिष्ठानला. पुढचा बॉल शुभम आला तर इथं बघा जबरदस्त फटका स्विच हिटचा देखना फटका पाहायला मिळतोय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा पहिला चौकार. फटका पाहायला मिळाला. या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट झेल दरम्यान अर्थातच शुभम भोईरने टिपला कालच्या दिवसामध्ये. कारण विचार केला तर सध्याच्या घडीला ती व्हिडिओ देखील ऑल सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होताना आपण बघितले. पण याच दरम्यान जर विचार केला तर स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इथं केला जातोय. फक्त ही एक दरम्यान सिंगल मिळतीय. आणखी एक धाव या एका धावीच्या मदतीने धावफळक तब्बल या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. धावफळक तब्बल आहे 6 धावा. स्पर्धेचा दुसरा दिवस बीपीएल 2022 चौथं सीझन आपण पाहतोय. अगदी या वर्षी देखील आपण पाहतोय आयोजन भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑल जी मेहनत नक्कीच पूर्ण भरोडी गावाची आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच भरपूर चांगला वर्क या वर्षी देखील आहे. स्पेशली आमचे महेशदादा भोईर असो कारण प्रत्येकी गोष्टीवरती बारीकाईने त्यांची नजर आहे यावर्षी देखील. आणि त्यानंतर आमचे प्रतीकजी भोईर असो ऑल मॅनेजमेंट जी बीपीएलची आहे भरपूर चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच विद्यमानाने आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतो. बीपीएल 2022 इथं बारशी एज लागली. शॉर्ट दरम्यान डिजनला फिल्डर उपस्थित आहेत. डायरेक्ट हिट देखील आला. अंपायर्सकडे अपील देखील दरम्यान इथं केली जाते. आणि अंपायर यस फिंगर अप रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. आणि थोडेसे मी तर म्हणे खराब रनिंग बिटवीन द विकेट लागणारा दुसरा झटका. खुश आहेत कारण संघ त्यांचा देखील क्वालिफाय झालाय.
गतवर्षी धीरज भरपूर निराश झाला होता कारण फायनलमध्ये हवी तशी कामगिरी झालेली होती. यावर्षी देखील क्वालिफाय झालेत, यावर्षी देखील स्वप्न मोठी आहेत, पण ती स्वप्न यावर्षी पूर्ण होतील का धीरजची, की यावर्षी देखील धीरजला मिळेल निराशा? कारण अगदी बघा, खेळ प्रत्येक वर्षी धीरजचा भरपूर चांगला असतो, प्रत्येक वर्षी तो आपल्याला त्याच्या संघाला पडून देताना दिसतोय, पण यावर्षी पाहूया कशा प्रकारे. कारण आजच्या दिवसामध्ये जो शेवटचा सामना टीम सुरेजला 5-on-5 झाला, त्याच्यामध्ये विलास मोदी 11 भरपूर चांगला खेळ दाखवला आणि टेबल टॉप केलं विलास मोदी 11, पण त्यानंतर इथं आपण एक आत्मसन्मानाची लढाई पाहतोय. टीम रिवा 11 या मॅचमध्ये टीम चंद्रकांत प्रतिष्ठान सोबत आपल्याला खेळताना दिसत, दोन्ही संघ आतापर्यंत 2 मॅचेस या स्पर्धेमध्ये खेळलेत, एकही मॅच जिंकली नाहीये, सन्मानाची लढाई आहे. ऍटलीस्ट मेमने एक मॅच जिंकून तरी बीपीएल 2022 आपल्याला फिनिश करायचं आहे, या अर्थाने सध्याच्या घडीला दोन्ही संघ आपल्याला फाईट करताना दिसतात. क्रमांक दरम्यान विचार केला तर 4 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अभिषेक, गोलंदाज आपण पाहतो आदित्य दुसऱ्या षटकामध्ये. इथे शॉट ऑफ लाईन दिली होती, लाईन लवकर पिक केली होती फंड्री लाईनच्या पलीकडे, या इनिंगचा हा पहिला ब्लास्ट षटकार. लास्ट बॉल वरती सिक्सर आला, बट त्यानंतर गोलंदाज देखील आपल्याला क्विक रिप्लाय. हॅट्रिकसाठी येशू भोर काढून तब्बल 1000 रुपये असतील, आणि पहिल्याच बॉल अगदी विचार केला, डाऊन द लेग साईड व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन धावपळग्या एका धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 13 वरती. आणि हरकत नाही आहे, आपली स्पर्धा आहे, समजू शकतो, ही एक एक्स्ट्रा रन नाही आहे, व्हाईट बॉल नाही आहे, धावफळक 12. अगदी या षटकामध्ये बघा किती चांगली गोलंदाजी आपल्याला आदित्य करताना दिसतात, फ्युचर ब्राईट आहे परोडीचा, भरपूर सारे यंगस्टर दरम्यान बनताना दिसतात. मिस्टामिंग फटका बॉल हवेमध्ये, फिल्डर इथून दरम्यान प्रयत्न तर करतील पण थोडेसे लांब राहिले, नोमा स्लॅन मध्ये बॉल पडतो. याच दरम्यान 2 धावा आपल्याला बुम बुम यश कम्प्लीट करताना दिसतील, अगदी नावामध्ये बुम बुम आहे, बट सध्याच्या घडीला बॉल आपल्याला बाहेर जाताना दिसेल का हा देखील प्रश्न दडलाय. यशू भोईरने जर प्राइस अनाऊन्स केलं की 3 सिक्सर जर लगातार आले तर 1000 रुपये दिले जातील, पण ते 1000 रुपये पटकवले जातील की इथं गोलंदाज विकेट आपल्याला पटकवताना दिसेल हा देखील प्रश्न आहे. हा देखील फ्लॅट बॅटर स्ट्रोक, धनंजय उपस्थित असतील लॉंगलला, फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती, आणि अगदी बघा मोठे फटके येत नाही आहेत. आदित्यचं आपण कौतुक करू, प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करताना आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये तो पाहायला मिळतो. बघा त्याच्या अगेन्स्ट एक षटकार पहिला बॉलवरती झाला होता, बट त्यानंतर त्याने कमबॅक केलं, एक विकेट काढली, आणि आता आपण बघितलं गेलं तर या षटकामध्ये आता मध्ये 9 धावा खर्चायला, धावफळक देखील 15 आहे. याच गोष्टी गरजेच्या आहेत, बघा जर तुमच्या माध्यमातून मिस्टेक होते तर त्यानंतर तुम्हाला कमबॅक देखील करता आला पाहिजे. हा बॉल थोडा उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. कारण बघा विषय सांगण्याची गोष्ट अशी, आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही जर विभागामध्ये जाता, कोणत्याही मी म्हणजे फील्डमध्ये जाता, पडणं भाग आहे, मिस्टेक होणं भाग आहे, पण त्या मिस्टेकचा विचार करून रडत राहणं ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही विचार करायला बा मिस्टेक झाली, हरकत नाही आहे, आपण पुढच्या वेळेस कमबॅक करू, प्रयत्न करू, या गोष्टी गरजेच्या आहेत, आणि त्या गोष्टी आपल्याला या षटकामध्ये आदित्य करताना दिसला. आणि आमचे सध्याच्या घडीला विचार केला दिल्ली थोडीशी निराश आहे, थोडीशी खराब फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून अशा दिवसामध्ये झाली, हरकत नाही आहे, ग्राउंड फिल्डिंग मिस्टेक्स होत असतात, इम्प्रूव्ह करायचं आहे. अजून देखील जर आपण विचार केला या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला 2 षटकांचा खेळ कम्प्लीट, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक तब्बल 16. आमचे प्रथमजी ठाकूर, नेहमीच मी सांगत असतो ऍज अ ऑलराऊंडर आमचे कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट देखील खेळतात, समालोचन देखील करतात, त्यानंतर डीजे मास्टर देखील आहेत, मल्टी टॅलेंटेड.
अजून देखील येतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. पुढचा बॉल इन अ फुल टॉस बॉल ऑन साइड ला फटका, फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल दरम्यान या बॉल वरती दुसऱ्या साठी इथं बघा यश परत नाही येत, कारण विचार केला तर यश देखील विचार करतात तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवणे अगदी गरजेचं आहे. यश मध्ये भरपूर सारी क्षमता आहे पण क्षमतेनुसार सध्याच्या घडीला खेळ होत नाहीये, कारण कुठे ना कुठे भरपूर काही निर्भर आता सध्याच्या घडीला टीम चंद्रकांत प्रतिष्ठान यश वरती आहे. मोठे फटके येणे अगदी गरजेचे आहे कारण धावपळ जर आपण बघितलं तर 18 वरती स्थिर आहे. आणि इथं फायनली लेफ्ट फटका, बॉल अवे मध्ये फिल्डर उपस्थित आहे. अट्टेम भरपूर चांगला, रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. धनंजय पाटील होते भरपूर चांगली फिल्डिंग दरम्यान लंगन रिजर्व मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. मी म्हणेन तब्बल 5 धावा वाचवल्या कारण ह्या बॉल वरती फक्त एक सिंगलच कम्प्लीट झाली आहे. पुढचा बॉल लेफ्टम ओव्हर द विकेट, यावेळेस बघा जबरदस्त डिलिव्हरी. बघा लेफ्टामकडे आज ऍडव्हान्टेज असतो ना, जेव्हा जेव्हा तुम्ही पाहतायत की एक लेफ्टाम जेव्हा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो ना, तर राईट हँड बॅट्समनला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने आपल्याला आउटस्विंग होताना दिसतो. तेच चित्र इथं दरम्यान या षटकामध्ये देखील पाहायला मिळतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर आता इथं वाढत चाललंय कारण बघा सातत्याने जर आपण बघितलं गेलं या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये 4 ओव्हर मध्ये बघा 40 धावा देखील कमी पडतात, कारण बॉल भरपूर मी म्हणेन इझिली ट्रॅव्हल होतो. षटकार चौकार आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये येताना दिसतात. सो त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला टीम चंद्रकांत प्रतिष्ठान अडचणीमध्ये, कारण रन्स जर आपण बघितलं तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात 29 धावा. आणि या षटकामध्ये देखील बघा भरपूर चांगली गोलंदाजी झाली. आणि अजून देखील बघा येणारा तब्बल खेळ शिल्लक असेल 6 बॉलचा. योगेनचं आपण कौतुक करू, योगेनच्या एका षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. अगदी कौतुक करू आपण प्रेमनाथ भोईर यांचं, एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केले, एक महत्वाची विकेट घेतली. आदित्य देखील आला बघा त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा त्याने फक्त 10 धावा षटकामध्ये खर्च केला आणि एक महत्वाची विकेट घेतली. याच गोष्टी अगदी गरजेच्या आहेत. अगदी पहिल्या षटकापासून 3 षटकं कम्प्लीट झाली, प्रत्येकी षटकामध्ये इथे चांगली गोलंदाजी होताना आपल्याला दिसली. इथे धनंजय पाटील आले, त्याने काय स्वागत केला, बॉल फेकून दिलाय बुम बुम, यश बॅट मधनं हा धमाका षटकार. यशच्या बॅट मधनं मोठा फटका येईल कधी, आणि दरम्यान इथं मोठा फटका आला. बुम बुम यश, ए बुम बुम फटका दमा पाहायला मिळाला. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय, फ्लॅट बॅट असतो, फिल्डर उपस्थित, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. पहिल्या बॉल वरती षटकार, बट त्यानंतर इथनं धनंजयला मिळतीये सफलता. लागणार आणखीन एक धक्का टीम चंद्र बट धनंजयला सफलता दरम्यान इथं मिळाली. आणखीन एक चांगली डिलिव्हरी धनंजयच्या माध्यमातून, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी, फिंगर रोल केली होती, अगदी धीमा गतीने हा बॉल टाकला गेला आणि डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. धावपळ आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये तब्बल 29 धावा होता, त्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकाराला 25 धावा धावफुलकावरती आहेत. या षटकामध्ये देखील बघा धनंजयचं कौतुक करू, पहिल्या बॉलवरती षटकाराला बट त्यानंतर इथं कमबॅक करताना दिसले. आणि इथं बागफुटला जाऊन खेळायचं होतं, कव्हरला फिल्डर उपस्थित, एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कम्प्लीट क्लिअर झाली एका धावीच्या मदतीने. आता धावफलक तब्बल जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. इथनं नक्कीच विचार करत असतील की 1-2 बाउंड्री जगून येणं गरजेचं आहे, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, निदान 30+ टोटल तरी आपल्याला बनवायचं आहे, कारण या मॅचमध्ये फाईट जरी करायची असेल मी म्हणेन बघा इथे शेवटच्या 2 बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथं चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते, अपील देखील केली गेली आहे आणि नक्कीच आम्ही अंपायरच्या डिसिजन साठी देखील वेट करतो. आणि यस, बॉल स्टंपला क्लिप होऊन गेलाय. आणखीन एक धक्का दरम्यान टीम चंद्रकांत प्रतिष्ठानला. बिलकुल
म्हणजे चेतन पाटीलच्या बॅटमधून जर षटकार आला आणि जर विचार केला तर हा बॉल देखील अगदी स्टम्प्स वरून गेला आणि अशा प्रकारे दरम्यान इथं आपण जर बघितलं गेलं तर इथनं फर्स्ट इनिंग कम्प्लीट आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितलं तर रन्स बनवल्या गेल्या तब्बल 26 आणि 27 धावांचं लक्ष असेल. जर आपण असाल तर आपण सर्वांनी या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तसे जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेल्या घर बसल्या प्रेक्षकांचं स्वागत आणि गोलंदाजाचं केले स्वागत. स्वीप कव्हर, बाउंड्री लाईन क्लिअर, चेंडू सीमा पार, 4. ट्रॅक वरती परेश हो बागफुटला घेऊन अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मेदी आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकता टीमची टोटल येऊन पोहोचली 5 वरती, 5 ऑन स्कोर कार्ड. ते विशाल पाटील म्हटलं की भरोडी गावाचं भरपूर प्रेम त्याच्यावरती सातत्यानं राहिलं गेलं. अगदी संपूर्ण भरोडकरांचं भरपूर प्रेम त्याच्यावरती सातत्यानं राहिलं गेलं. गतवर्षी देखील बीपीएलच्या माध्यमातून विशाल इकडे जॉईन झाला होता आणि यावर्षी देखील अगदी शेवटच्या दिवशी इथे विशाल पाटील तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतो. ऑन साईडला खेचला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. विकेटचं पतन, टीट फॉटॅट, जशाच तसं प्रत्युत्तर, ठोसाच ठोसा दिला फलंदाज बाद.
यावेळेस पुन्हा एकदा विकेट कीपर गेलाय, चेंडू खाली आणि इथे फेकी थोडीशी खराब आहे. वेगाने धाव कंप्लीट केली आहे, धावांची गरज देखील आहे, कारण अगदी विचार केला तर चार ओव्हरच्या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवला त्या म्हणजे 26 तर बॅटिंग करताना चंद्रकांत प्रतिष्ठान या टीमनं आता 27 करायच्यात. आणि त्यामधला अगदी विचार केला, पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर गोलंदाजाने केला कम बॅक, हा देखील बॉल लेग स्टिक सोडून झाला व्हाइट बॉल, अवांतर धाव मिळतीय टीमची टोटल एकने पुढं, धावसंख्या धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतीय 7. परेश सज्ज होता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेट न ऑन साइड ला खेचण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉल चे कनेक्शन हवं तसं झालं नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला खेळाडू आहेत. एका धावेने धाव फलकामध्ये भर होते, टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धाव फलकावरती धावा लागल्या 8-27 लक्ष, आणि ते 27 लक्ष सर करत असताना आतापर्यंत धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 8-19 अजूनही करायच्यात. ओ फसवा चेंडू होता, अगदी विचार केला तर बॅट्समनला बीट केलाय, पण इथे नशिबाची साथ देखील मिळते, अगदी धावता क्षेत्ररक्षक आणि त्यांना बीट करून बॉल निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चारण बघा ऋषिकेश गायकवाड यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय, जर चेतनने डाय मारून बॉल अडवला, डाय मारून कॅच घेतली तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. कॅश प्राइज पहिले जमा करायचं. तर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धाव फलकावरती 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण. सिंगल इथनं केली गेली कम्प्लीट, धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धाव फलकावरती 13-13. लक्ष आणि ते सर करताना आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती लागल्यात, 14 अजूनही गरज. ओपूल करण्याचा प्रयत्न, खालची कडा लागते बॅटची, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या धाव फलकावरती 1 पुढे सरकते टीम टोटल स्कोर कार्ड वर 14 धावा धाव फलकावरती, अजूनही 13 धावसंख्या बनवायच्या आहेत, त्या म्हणजे बॅटिंग करताना रिवा 11 टीमला सुरू असलेली मॅच एका बाजूला रिवा 11 त्यांच्या अगेन्स्ट चंद्रकांत प्रतिष्ठान, हे दोन्ही संघ दोन मॅचेस हरलेत, दोन मॅचेस पराभूत झालेत, पण एक विजय बीपीएल मध्ये स्वतःच्या नावावरती करण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे, कारण एक विजय देखील महत्वाचा ठरेल. ओ यावेळेस इनफील्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतो एका, पाहायचंय झेल तर ड्रॉप झालाय. धावसंख्या तुमच्याकडे कमी आहेत आणि तुम्हाला त्या थांबवायच्या देखील आहेत, त्यामुळे अगदी विचार केला तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागेल. धाव फलकावरती जर अगदी विचार केला तर टीमची टोटल 16. बोलत यार पुन्हा एकदा ऑन साइड ला हॅम्बट केलाय बॉल डीप मध्ये, फिल्डर खूप दूर, चेस देखील मोठा आहे, गॅप मध्ये निघून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या चौकारानं मॅचची पूर्णपणे हवा काढली आहे. धावसंख्या धावफलकावरती 20-20 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे.
आणि चेंडू शिल्लक आहे तब्बल 14 चेंडू आणि गरज जिंकण्यासाठी 7 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफ क्लिअर लॉंग ऑफ ला बॉल डीप मध्ये फिल्डर चुकी झाली आहे. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये 4 रन. स्विच केलं होतं स्वतःला, ग्रीप चेंज केली होती. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा आला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 12.00 सरासरीने 24 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 2. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न यशला षटक सोपवलाय आणि सिंगल मी इथे का पाहायचं काय करताय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कॉमेडी हास्यास्पद वातावरण आहे. नाही नक्कीच आनंद घेतात क्रिकेटचाही भरपूर महत्वाची गोष्ट आहे. हारतय कोण जिंकतय कोण हा नंतरचा प्रश्न आहे, पण बरोडी प्रीमियर लीग कशासाठी आहे, गावाच्या एकीसाठी, गावाच्या आनंदासाठी, सर्वांना एकत्र आणण्यासाठी, आणि ते घडतंय. यशला ओव्हर दिली गेली आणि चांगले चेंडू आता येतोय. सध्याच्या घडीला जर विचार केला तर यशने अगदी 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली नाहीये. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. आनंदाचं वातावरण आहे, हास्यास्पद क्रिकेट. ओ फटका जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंचावला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे आणि 500 रुपयांचं कॅश प्राइस जे लावलं होतं ते गमावलंय. चेतन तुम्हाला तिथे पाहायला मिळतात, अशोक दिंडा आणि रील स्टार आहेत. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येत आहेत आणि पुन्हा एकदा चुकी. चेतन अगदी विचार केला, चेतनला व्यस्त ठेवतोय फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्यावरती 500 रुपयांचं कॅश प्राइस लावलं गेलं. पण इथे दरम्यान सामना संपलाय, एकच धाव घेतली. तर आणखीन एक मोठा फटका आणि चेतनला संधी आणि कॅच. 500 रुपयांचा मानकरी, 500 रुपये लवकरात लवकर जमा करायचे. चला 500 रुपये जमा करा. डाय मारून घेतले, पडलाय तो मैदानावरती. ऋषिकेश गायकवाड 500 रुपये जमा करायचे गाव. तर सामना मात्र मैदानामध्ये संपतोय. मॅच विनिश सामना इथनं जिंकलाय तो म्हणजे टीम रिवा 11 न. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम रिवा 11 आणि हार्ड लक या स्पर्धेच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल चंद्रकांत प्रतिष्ठान या संघाला, भरोडी प्रीमियर लीगची या मॅचचा हिरो. वैयक्तिक बॅटिंग करताना 17 धावसंख्या बनवल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेट ज्यानं मिळवली तो अष्टपैलू खेळाडू प्रेमनाथ ठरलाय या मॅचचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला प्रेमनाथ यायचंय.
चला पण ड्रॉ करूया. अगदी जो ग्रुप स्टेज आहेत ते फिनिश झालेत. दोन आता आपल्याला अर्थातच चार सेमी फायनलिस्ट टीम मिळाले आहेत. आपण ड्रॉ करू आणि ड्रॉ प्रमाणे पुढचा शेड्यूल असेल. बघा एक विनंती आहे.